नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. कारण राज्यामध्ये जे आहे आता 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 मेपर्यंत जोरदार पावसाची, अवकाळी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता आहे. तर अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी राहील. त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा राहील, कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी अत्यंत कमी असणार आहे, याची संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे. ही अपडेट जी घेतलेली आहे आपण, ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे ही अपडेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहे. त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जी नवीन अपडेट आलेली आहे त्यानुसार जे आहे 8 मे, 9 मे, 10 मे या 3 तारखांदरम्यान आपल्याला पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर 11 मे, 12 मे, 13 मे आणि 14 मेपर्यंत ही पावसाची जी सक्रियता आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली असणार आहे व संपूर्ण राज्यातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची, अवकाळी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. राज्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो प्रभाव असणार आहे तो म्हणजे पूर्व व पश्चिम विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, कारण या भागामध्ये पावसाची सक्रियता अतिशय जोरदार असणार आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीसुद्धा अनेक भागांमध्ये शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवताना सांगितले आहे की राज्यामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला 14 मेपर्यंत बघायला मिळेल व सर्वाधिक पावसाचा प्रभाव हा आपल्याला त्या ठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये बघायला मिळेल. 10 मेपर्यंत त्या ठिकाणी पूर्व व पश्चिम विदर्भामध्ये, त्यानंतर 11 ते 14 मे दरम्यान आपल्याला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. त्यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये त्या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला 8, 9 आणि 10 तारखेला अत्यंत जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. 8 व 9 तारखेला देखील विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, आसगाव या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस व काहीशा भागांमध्ये गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा. पश्चिम विदर्भामध्ये देखील आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये पावसाची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा या भागामध्ये पावसाची जी सुरुवात आहे आपल्याला 9 ते 10 तारखेदरम्यान बघायला मिळणार आहे. 10, 11, 12 या 3 दिवसांमध्ये आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल. जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. गारपीटीचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेडचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 11-12 तारखेदरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये आपल्याला 12, 13, 14 तारखांदरम्यान या दरम्यान आपल्याला पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. 11 तारखेपासूनच वातावरणामध्ये बदल घडताना दिसून येईल. ढगाळ वातावरण सक्रिय राहील व 14 तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला 12 ते 14 मे दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाची सक्रियता दिसून येईल. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला
अकरा तारखेपासून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी असेल. दहा तारखे काही भागांमध्ये 10 तारखेच्या रात्रीपासूनच वातावरणामध्ये बदल घडताना दिसून येतील व त्याच्यानंतर 13 व 14 तारखेला अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी राहील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल. त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल घडून येईल. तापमानात घट होईल व काहीशा भागांमध्ये पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 12 व 13 तारखेदरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते. त्यानंतर जो भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश हा जो परिसर आहे भुसावळ या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता 11, 12, 13 व 14 मेपर्यंत या चारही दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. 11 तारखेला ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल व 12 व 13 तारखेला जोरदार पावसाची सक्रियता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आता आपल्याला 14 मेपर्यंत अतिशय जोरदार अशी अतिशय अवकाळी अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आपल्या शेताची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट. ती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.